या क्रीडामंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व योगेशजी ठाकरे आपणास निवेदन असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करण्याकरता त्या ठिकाणी यायचं. मिस्टर योगेशजी ठाकरे नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि तो कॉल या ठिकाणी केला जाईल गावदेवीच्या बाजूने. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी जातोय आणि निश्चितच कॉल जिंकला गेलाय. धन्यवाद योगेशजी, आपण निवेदन असेल कृपया आपण क्रीडा मंचावर स्थानपण व्हायचं आहे. रितेश, नाणेफेकीचा कौल जिंकतोय, काय स्वीकारला जाईल? महत्वपूर्ण लढत आहे, कशा पद्धतीचा निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहेत, फलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित करतोय. आम्ही आम्हाला प्रवीण पवारला खूप धडाकेबाज फलंदाज, त्याला कमीत कमी धावण्यात रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि टेबलवर टॉप टू मध्ये आम्हाला पोहोचायचं आहे. निश्चितच हे पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये टॉप टू मध्ये ही लढत होणार आहे. प्रवीण, कशा पद्धती रणनीती असेल प्रथम फलंदाजी करायची? पुन्हा एकदा रणरथी ग्राउंडवर केल्यानंतर दाखवून देऊ. अगदीच पाहायला गेला तर रितेश प्रथम नाणेफेक जिंकले, तुम्ही क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. एका बाजूने पाहायला गेला तर 5 गुण पाहायला मिळतात, 6 गुण पाहायला मिळतात अंक तालिकेवर. हा सामना जर तुम्ही जिंकताय तर अगदीच टॉप टू मध्ये क्वालिफाय करताय. त्याच विरोधात पाहायला गेला तर एका बाजूने पाहायला मिळतील तर 8-6 गुणांसाठी कमाई होताना पाहायला मिळेल. कशा पद्धतीची रणनीती असेल? रणनीती आज तर एवढी काय आम्ही खास केलेली नाही. आज टीम मध्ये चेंजेस केलेले आहेत आम्ही. थोडेफार ज्या मुलांना खेळायला मिळालं नाही त्यांना सुद्धा आम्ही आज चान्स देणार आहेत खेळण्यासाठी. बघूया त्यांच्या परफॉर्मन्सवर कसं येते, त्याच्यानुसार मग आम्ही पुढचं प्लॅनिंग करणार आहेत. अगदीच पाहायला गेलं तर ह्या सामन्यानंतर जर समजा निर्णय लागले 6-6 जर डिसिजन आले पाहायला मिळेल, गुण तालिका जर 6-6 समान झालीच तर मात्र स्ट्राईक रेट पाहायला मिळेल. परंतु ज्यानंतर क्वालिफाय सामने जे खेळायचे आहेत त्यामध्ये निश्चितच पॉझिटिव्ह थिंकिंगने जाण्याचा इशारा इरादा असेल की अजून बॅकफुटला जाऊन पुढे सरकण्याची मजा असेल. सुपर फोर मध्ये इन झालेले आहेत. तुमचं प्लॅनिंग कसं काय असेल रितेश? प्लॅनिंग तर आमचं तेच आहे, पॉझिटिव्हच आहे आमचं प्लॅनिंग. बघायला तर जसं डीडी स्पार्टन्स हा एक चांगला संघ आहे आणि P.L.Fighter सुद्धा चांगला संघ आहे आणि P.L.Fighter चांगल्या संघाला हरून आज GK Fighter सुद्धा क्वालिफाय झालेला आहे, तर त्या संघाला सुद्धा कमी लेखून चांगला नाही. तर तसं बघितलं तर तिन्ही संघ चांगले आहेत, लढत तर चांगली होणारच आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा प्रवीण तुम्हाला सुद्धा आणि रितेश तुम्हाला सुद्धा. नाणेफेकीचा कौल पाहायला मिळतोय, गावदेवी 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम मग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर वळत लगेचच मैदानाच्या दिशेला निवेदन असेल गावदेवी 11 संघाला, आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचंय. तोवर एक संधी आमच्या डीजे मास्टरला ऐकूया सुवर्ण संगीत आणि पुन्हा परतूयात मैदानाच्या आतमध्ये. येस डीजे.
हॅलो प्रल्हाद पाटील बोपिवली कृपया हॅलो प्रल्हाद पाटील बोपिवली कृपया सन्मानानं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. प्रल्हाद पाटील बोपिवली हॅलो चला घाई करायची आहे. 11:30 अवधी चला स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याकडे वळूया. या लीग मधील सर्व या सर्वात पाहायला गेला तर लीग मधला शेवटचा सामना पीएल फायटर वर्सेस गावदेवी इलेव्हन. नाणेफेकीचा कौल जिंकला गावदेवी इलेव्हन संघानं. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बराच वेळ चेंडू पाहायला मिळतो आहे. प्रवीण पवार बॅक टू द पॉवेलियन. पहिल्या चेंडू वरी फर्स्ट डिलिव्हरी आणि पहिल्या चेंडूला पाहायला मिळत त्या पद्धतीनं अगदीच आउट ऑफ कंट्रोल खेळला गेला आणि फलंदाज मात्र प्रवीण पवार माघारी परतताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक प्रवीण पवार पहिल्या चेंडूवर माघारी परतताना पाहायला मिळतोय. अगदीच अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी चेंडूला पाहायला गेला अगदी ज्या पद्धतीने चेंडूला पिंच केलं गेलं गोलंदाज रितेश राऊत यानं बाहेर जाणारा चेंडू हाताळला गेला आणि त्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर मात्र अगदीच बॅटची कडा लागून माघारी परतताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येण्याआधी मात्र प्रवीण पवार मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. अगदीच दॅट्स कॉल इज अ कॉल होतोय राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्याकरिता. षटकातील दुसरा चेंडू ऑन अ बॅटिंग स्टान्स पाहायला मिळतोय. तो फलंदाज अल्पेश भोईर यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडू झेल टिपण्याचा मनसुबा. एक हाती या ठिकाणी टाळी वाजत नसताना मात्र एक हाती झेल टिपण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला होता. परंतु चेंडू जमिनी लिगत दान होताना पाहायला मिळतोय. धरणीला दान झाला. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळाला असता परंतु या ठिकाणी एक धाव अंकित होते आणि सांघिक धावा जमण्याचा सिलसिला जारी झालाय. तो षटकातील दुसऱ्या चेंडूवर षटकातील तिसऱ्या चेंडूकडे वाटचाल करताना सुरत पाहायला मिळतोय. पुरुषदा हलक्या दन ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय परंतु हेमंत या ठिकाणी पाहायला मिळतोय. हेमंत ठाकरेच्या बॅटमधून एक धाव अंकित झाली आणि धावसंख्या एक अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळकावर लागली जाताना पाहायला मिळतीये आणि पोहोचली जाते धावसंख्या ही 2 या अंकावर. यावेळेस पाहायला मिळतो स्लोवर आमचा वापर केला जाताना पाहायला मिळतो. अगदीच चेंडूवर मात्र ज्या पद्धतीने बोट फिरवली गेली होती रितेश राऊत यानं चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल केला गेला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू सुपूर्द झाला.
षटक क्रमांक एक प्रगतिपथात पाहायला मिळते. चेंडू क्रमांक पाच यावेळेस पाहायला मिळतो. नोमॅस लँड ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत आणि एक फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतो. रितेश राऊत ऑन फायर. षटक क्रमांक एक प्रगतीपथावर असताना दोन फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतात. अल्पेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा झटका पाहायला मिळतो. षटक क्रमांक एक या ठिकाणी चालू असताना चेंडू क्रमांक पाच हाताळला गेला आणि फलंदाज अल्पेश मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. फलंदाज माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाजची वर्णी लागताना पाहायला मिळते ते पुंडलिक लहांगे. तर पाच चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर शेवटच्या चेंडूकडे वाटचाल करताना गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो तो रितेश राऊत. एकमेव असा खेळाडू ज्यांना या स्पर्धेमध्ये ग्रामपंचायत क्रिकेट लीग मध्ये अगदीच एक हॅट्रिक आपल्या नवे नावावर कोरली गेली आहे तो रितेश राऊत पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर षटकातील पुढील चेंडू विरोधात हेमंत पाटील. यावेळेस हलक्या हाताने चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला जाताना पाहायला मिळतो. अगदी डिफेन्सनं खेळ केला गेला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. पोहोचतीय ती दोन धावा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. दोन धावा फळकावर लागल्या गेल्यात. तोवर एक संधी आमच्या डीजे मास्टरला ऐकूया सुवर्ण संगीत आणि पुन्हा परतूया त्या मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे. धन्यवाद डीजे. षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरिता वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी करण्याकरिता विनोद वैयक्तिक पहिला. यावेळेस हलक्या हाताने ट्रॅव्हल केला गेला. नोमॅन्स लँड चेंडू पाहायला गेला तर थोडासा हवेत चेंडू घरंगळत होता, परंतु यावेळेस पाहायला गेला तर अगदीच एका धावेचं रूपांतर होताना पाहायला मिळालं आणि धावसंख्या एक अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळकावर लागली जाते. षटक क्रमांक या ठिकाणी पाहायला गेला तर दोन प्रगतीपथावर पाहायला मिळतीये. आतापर्यंत पाहायला गेला तर एकंदरीत एक षटकाचा खेळ संपन्न झाला आणि एक चेंडू हाताळून होताना पाहायला मिळतोय. षटकातील चेंडू क्रमांक दोन गोलंदाज तयार विरोधात हेमंत पाटील ठाकरे. यावेळेस मात्र पुढे जाऊन चेंडू भिरकावला जातोय, पाहायला मिळतोय आउट ऑफ द पार्क निघून जातोय. चौकार चार धावा डीज आहे. थँक्यू डीजे. तर एकंदरीत या पाहायला गेलात तर पहिल्या चेंडूवर एक धावांकित झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकाराने गवसणी केली आणि पाच धावा फळकावर लागताना पाहायला मिळतात. या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विनोद गोंड सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर. विनोद गोडविंदे पाहायला मिळतोय. गोलंदाज षटकातील चेंडू क्रमांक तीन हाताळण्याकरिता सज्ज झालाय. लेफ्ट राऊंड विकेटचा मारा करण्याकरिता सज्ज होते. विरोधात हेमंत ठाकरे सज्ज होताना पाहायला मिळतो ऑन बॅटिंग स्टान्स. यावेळी फुलेश लिहिता चेंडू पाहायला मिळतो. अगदी हलक्या त्याने ऑन ड्राइव खेळणं पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर धावून जातोय. जोवर थ्रो केला जाईल निखिल ठाकरेच्या माध्यमातून तोवर एक धाव अंकित होताना पाहायला मिळते. धावसंख्या एक अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळकावर लागली जाते आणि धावसंख्या फळकावर पोहोचते ती आठ या धावसंख्येवर. षटक क्रमांक दोन प्रगतीपथावर पाहायला मिळते. तीन चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतोय, परंतु लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी धाव अंकित होताना पाहायला मिळते. पंच वळताना पाहायला मिळतात. अवान या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळली जाते आणि धावसंख्या एक अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळकावर लागली जाते ती नऊ धावा. पहिल्या चेंडूवर फलंदाज प्रवीण पवारला माघारी परतवलं गेलं होतं. अगदी जर इतिहासाला उसळणी घ्यायची झाली तर इतिहास गवसावा झाला तर पहिल्या चेंडूवर फलंदाजाला माघारी परतण्याचं कारण केला गेला होता भारतीय संघ एक गुंडप्पा विश्वनाथ आणि त्यानंतर मात्र मोहम्मद हफीजला पहिल्या चेंडूवर माघारी परतवलं गेलं होतं ते भुवनेश्वर कुमार यानं ज्या वेळेस इंटरनॅशनल सामन्यांमध्ये पदार्पण केलं होतं. यावेळेस पाहायला मिळतं चेंडूला ट्रॅव्हल केला गेला ऑन ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने मिड विकेट रिझनला एक धाव अंकित होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या एक अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळकावर लागताना पाहायला मिळते. धावफळक हल्ला जाताना पाहायला मिळतोय आणि पोहोचतीये धावसंख्या
ती दुहेरी अंकाच्या साथीला दहा धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळतात. एकंदरीत पाहायला गेला तर पाच चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर षटक क्रमांक दोन या ठिकाणी संपन्न होण्याच्या मार्गावर पाऊल ठेवून पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय विनोद लेफ्ट राऊंड विकेटचा मारा करण्याकरता षटक प्लेनचा चेंडू हाताळत पाहायला मिळतोय. पंच वळताना पाहायला मिळतात. अवांतरच्या चेंडूची घोषणा होतीये. नियम क्रमांक 22 वापर केला जातोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या एक अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळकावर लागली जाताना पाहायला मिळते आणि पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. आजचा दिवस जर पाहायला गेला तर स्पर्धा मात्र अस्तित्वात पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने आज तिसरा दिवस पाहायला मिळतोय आणि आज मात्र या स्पर्धेचा टायटल विनर संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र प्रतिम दर्जाचा चेंडू पुढे जाऊन सरसवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु निर्धावच्या अवस्थेत चेंडूची सांगता झाली आणि षटक क्रमांक दोन या ठिकाणी संपन्न झालं. धावसंख्या फळकावर 11 तोवर एक संधी डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे, थँक यू सो मच. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होते. प्रसन्न फर्स्ट आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक हाताळण्याकरिता राईट अर्ध विकेटचा मारा करण्याकरिता सज्ज होतोय. विरोधात पाहायला गेला तर बॅटिंग स्टान्स मिस्टर हेमंत ठाकरे सज्ज होते. निश्चित पाहायला गेला तर एका चौकाराच्या सहाय्याने इरादे पूर्णता स्पष्ट केले गेले होते तो हेमंत पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने पाहायला गेला तर प्रवीण पवार पुनश एकदा या सामन्यामध्ये अगदीच गोल्डन डक मध्ये माघारी परतला गेला. त्यानंतर चांगल्या पद्धतीने दबचक सोडण्याचा प्रयत्न केला तर पाहायला मिळतो. बऱ्याच वेळ चेंडू हवेत आणि तेजस सुतारच्या हाटी चेंडू विसावतोय. फलंदाज हेमंत ठाकरेच्या खेळीचा अंत. बॅक टू द पवेलियन मिस्टर हेमंत ठाकरे. येस तोवर एक संधी डीजे मास्टरला. येस डीजे षटकातील पुढील चेंडूकडे वाटचाल करताना गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पहिल्या चेंडूवर फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक या ठिकाणी 3 प्रगती पथावर पुढे जाऊन सरसवण्याचा प्रयत्न केला पाहायला मिळतो. धावबाद करण्याची संधी आणि फलंदाज माघारी परततोय. आणखी एक विकेटचं पतन, आणखी एक फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्रक्षण गोलंदाजाला साजेसं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं. यस डीजे एकंदरीत पाहायला गेला तर या षटकातील दोन चेंडूचा खेळ संपन्न झाला. पहिल्या चेंडूवर फलंदाज माघारी परताना पाहायला मिळाला आणि त्यानंतरच्या चेंडूवर मात्र चांगल्या पद्धतीने धावबाच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज माघारी परताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 आणि चेंडू क्रमांक सुद्धा 3 या ठिकाणी पाहायला मिळेल. नोमॅस लँड चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू पाहायला मिळतो आणि रितेश राऊत येतो चेंडूवर. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा दमछाक पाहायला मिळाली परंतु 2 धाव या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चेंडू फेक थोडीशी अवघड पद्धतीने पाहायला मिळाली आणि रितेश राऊतच्या माध्यमातून 2 धावा अंकित करताना पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीचा क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय एका कॉर्नर रिझनला परंतु चेंडू फेक थोडीशी खराब पाहायला मिळाली ती रितेश राऊत याच्या माध्यमातून. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना चेंडू क्रमांक 4 या ठिकाणी प्रगती पत्र पाहायला मिळतोय. पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदीच पाहायला गेला तर अंधाधुंद फलंदाज पाहायला मिळेल या ठिकाणी पाहायला गेला. ज्या पद्धतीने चेंडू आणि फळीचा संबंध झाला निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता झाली अगदीच पाहायला गेला तर पुढचं काम यष्टी रक्षकाने चोख बजावलं गेलं आणि निभावला तर पाहायला मिळतोय. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 5वा चेंडू चांगल्या पद्धतीने पुनश्चित ट्रॅव्हल केला पाहायला मिळतो. चेंडू अगदी पाहायला गेला हलक्या हाताने ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतो. थोडीशी बंबलिंग पाहायला मिळते आणि धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पाहायला गेला तर स्क्वेअर लेग रिझनचा क्षेत्रक्षण चेंडूवर धावून येतोय आणि या ठिकाणी 2 धावा अंकित होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. पोहोचतीये ती 15 या धावसंख्येवर. यानंतर लगेच ड्रिंक्स होणार आहे. मित्र हो, ड्रिंक्स तयार ठेवायचे आहेत.
हरेश जाधव यांच्या मार्फत 100 रुपयांचं पारितोषिक आलं ते अतुल जाधव करिता षटकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक पाहायला मिळतंय. पुढील चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळला गेला. वाईडिश लॉंग ऑनचा रक्षक पाहायला मिळतो. चेंडू धावून येतोय. 3 षटकांचा खेळ एकंदरीत संपन्न झाला आणि 3 षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लागताना पाहायला मिळते ती 16 धावा. 3 षटकांचा खेळ संपन्न, 16 धावा. ड्रिंक्स ब्रेक तोवर संधी डीजे मास्टरला एक सुवर्ण संगीत आणि पुन्हा परतूयात मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे धन्यवाद डीजे, थँक यू सो मच. तर या स्पर्धेच्या मार्फत आम्हाला लागलेले देणगीदार आम्हाला ज्याने सहकार्य केलं, विशेष सहकार्य ज्यांच्या मार्फत केलं गेलंय, अगदीच पाहायला गेलं तर ऍडव्होकेट प्रमोद भाऊ भोईर यांच्याकडून या ठिकाणी 10,000 रुपयांचं या ठिकाणी देणगी स्वरूपात यथोचित मदत आली गेली. त्यानंतर दीक्षा जाधव मॅडम यांच्याकडून 2,000 रुपये, तसेच अश्विनी पाटील यांच्याकडून 2,051 रुपये, तसेच अंकुश ठाकरे यांच्याकडून 5,000 रुपये, ब्लूबेरी कंपनीच्या मार्फत 9,000 रुपये, कोरे क्रशन यांच्या मार्फत 11,000 रुपयांचं या ठिकाणी आले गेलंय. त्यानंतर स्नेहल महाजन यांच्या मार्फत 1,500 रुपये या ठिकाणी देणगी स्वरूपात या ठिकाणी प्राइज येताना पाहायला मिळते. त्यानंतर वस्तू स्वरूपात जर पाहायला गेलं तर ट्रॉफीज या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिल्यात. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आमच्या समोर या ठिकाणी पोहोचवली गेली. मांडा वावेघर सरपंच, ग्रामपंचायतचे सरपंच, मांडा वावेघरचे सरपंच आदरणीय व्यक्तिमत्व मिस्टर संजय भोईर यांच्या मार्फत ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पोहोचवली गेली. त्यानंतर सेकंड क्रमांकाची ट्रॉफी आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. कैलासवाशी संतोष कमळाकर पाटील यांच्या स्मरणार्थ वाईस सरपंच ते पाहायला मिळतात. उपसरपंच मॅडम मांडा वावेघर सव अश्विनी अनंत पाटील यांच्या मार्फत ही ट्रॉफी आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. त्यानंतर प्रत्येक सामन्याकरिता मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आमच्या समोर या ठिकाणी उपलब्ध करून दिली. तर विधी प्रसाद भेरे तसेच प्रसाद मंगेश भेरे यांच्या सौजन्यानं. त्यानंतर मोस्ट सिक्सेस हा अवॉर्ड या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हा अवॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. तो स्वर्गीयवासी जितेंद्र प्रभाकर ठाकरे यांच्या स्मरणार्थ श्री प्रसाद प्रशांत काय ते हा रघुनाथ देवराम ठाकरे यांच्याकडून पाहायला मिळतोय. तसेच मोस्ट विकेट आणि रायझिंग प्लेअर हे सुद्धा अवॉर्ड आदरणीय व्यक्तिमत्व रघुनाथ देवराम ठाकरे यांच्याकडून पाहायला मिळतात. वळत मैदानाकडे चौथ्या षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर ट्रॅव्हल केलं गेलं, नोमॅस लँड चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतं. चेंडू मात्र सरकताना पाहायला मिळतो आणि पोहोचतोय तो सीमर्षीकडे. सीमर्ष पार चौकार 4 धावा. डीज तर षटकातील दुसरा चेंडू पाहायला गेला तर अगदी निर्धावच्या पद्धतीने संपन्न होताना पाहायला मिळतोय. यावेळेस पाहायला मिळतं चेंडू बऱ्याच वेळ हवेत नोमॅस चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव अंकित होताना पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा परंतु एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळतंय आणि धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळकावर लागली जाताना पाहायला मिळते ती 21 या धावसंख्येवर.
एकंदरीत जर पाहायला गेला तर या ठिकाणी चौथं षटक प्रगती पथावर पाहायला मिळतंय. थोडंसं टेक्निकली या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट झालेला. तर वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला. धावसंख्या पाहायला गेला तर अगदीच पोहोचतीये ती 25 या अंकावर. चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि धावसंख्या फळकावर लागताना पाहायला मिळते. पोहोचतीये 25 धावा फळकावर लागल्या गेल्या. कॅमेरामन आमच्या ठिकाणी पाहायला मिळतात. मिस्टर अक्षय ठाकरे संबंध जो क्षण आहे तो अगदीच पाहायला गेला तर कॅमेरामध्ये कैद करताना पाहायला मिळते. आमच्यासोबत गुणलेखक जोडले गेले तर मिस्टर रुपेश दादा ठाकरे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या ठिकाणी गुणलेखकाचं काम करण्याकरिता पाहायला मिळतात. आणखी काय ठिकाणी उदार व्यक्तिमत्व मिस्टर प्रदीप पुंजारा मेजर या ठिकाणी पाहायला मिळतात. तेवढ्यात पुनश्चित सामन्यात रितेश राऊत येथे गोलंदाजी मार्गावर स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आणि या वेळेस मात्र अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. सीमर शपार षटकार 6 धावा. यस इट इज थँक्यू डीजे. यावेळेस पाहायला गेलं तर रितेश राऊत यांचं स्वागत केलं गेलं षटकाराच्या सहाय्यानं. फलंदाज अतुल सज्ज होतोय या षटकाराकरिता. वडिलांमार्फत या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळालंय. पुढील चेंडू यावेळेस मात्र फसवा चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू हाताळला गेला होता. पद्धतीने चेंडू जी सांगता होताना पाहायला मिळते. स्क्युअर लेग रिझनला पंच जर पाहायला गेला तर या ठिकाणी पाहायला मिळतात गणेश दळवी. एका बाजून पाहायला गेला तर मॅन फ्रॉम कंचाड मिस्टर पंकज बागधरे. तर दुसऱ्या पाहायला गेला तर मॅन फ्रॉम वेस्ट इंडिज मिस्टर गणेश दळवी. पंचांची भूमिका करण्याकरता अगदी पाहायला गेला तर सातास समुद्र पल्याड होऊन अगदी क्रिकेटचा प्रेम या ठिकाणी दर्शवताना पाहायला मिळतात ते गणेश दळवी. निश्चित अभिवादन या ठिकाणी स्वीकारताना पाहायला मिळतात. पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न आणि या वेळेस मात्र गणेश दळवींचं गगनाकडे भिरकत पाहायला मिळतंय. फलंदाज माघारी परततोय. फसवा चेंडू पुनश्च एकदा अगदीच यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू परंतु यष्टी रक्षकानं पुढचं काम चोखपणे निभावलं गेलं आणि फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय तो अतुल. एक षटकारानं चांगल्या पद्धतीने इरादे स्पष्ट झाले होते. एक चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्यानं या ठिकाणी वैयक्तिक धावा जमवल्या गेल्या. त्या 16 धावा आणि 16 धावा करून माघारी परतताना पाहायला मिळाला तो अतुल. एकंदरीत पाहायला गेला तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फळकावर लागताना पाहायला मिळते. पोहोचते 31 रन ऑन स्कोरबोर्ड. 31 धावा फळकावर लागल्या गेल्यात. दोनही संघांकरिता महत्वपूर्ण सामना पाहायला मिळतोय. अगदीच पाहायला गेला तर टॉप 2 मध्ये क्वालिफाय करण्याचे चान्सेस दोन्ही संघांकडे या ठिकाणी पाहायला गेला तर समान पक्षतेने पाहायला मिळतील. परंतु थोडस पारड जड म्हणावं लागेल कारण प्रवीण पवार स्वस्त्यात माघारी परतल्यानंतर मात्र थोडीशी दमछाक पाहायला मिळाली. इथे षटक क्रमांक 5 प्रगती पत्र चालू असताना आतापर्यंत 4.3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि धावसंख्या फळकावर लागताना पाहायला मिळते. 31 रन ऑन स्कोरबोर्ड. 31 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळतात. पुनश्च एकदा डावखुऱ्या शैलीचा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता आल्यानंतर मात्र क्षेत्र रक्षणामध्ये थोडासा बदल केला जाताना पाहायला मिळतोय. व्यूहरचना जर पाहायला गेला तर ज्या पद्धतीने आखली जाताना पाहायला मिळतीये अगदीच फाईन लेग पाहायला मिळतो. एक मिड विकेट एक मिड त्यामध्ये स्क्युअर लेग पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर या ठिकाणी सजला गेलाय. वाडीश लॉंग ऑफ आहे पाहायला मिळतोय. एक डीप बॅकवर्डला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. 30 yard सर्कल पाहायला गेला तर मिड ऑफ आणि या ठिकाणी पॉईंट पाहायला मिळतो आणि एक मिड विकेट पाहायला मिळतो. तो क्षेत्ररक्षक सजला गेलाय. अप्रतिम दर्जाचा स्लोअर आर्म चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतीये. यष्टी रक्षक ज्या पद्धतीने चेंडू गॅदर करतोय
अप्रतिम दर्जाचा चेंडू होता या ठिकाणी पाहायला गेलात तर सरळ बॅटच्या वरून जाणारा चेंडू पाहायला मिळतो आणि निश्चितच पुढचं काम यष्टीरक्षकाने चोख बजावलं गेलंय. गोलंदाज तयार रितेश राऊत विरोधात पाहायला मिळतो डावखुरीचा फलंदाज. यावेळेस थोडासा बाहेर जाणार चेंडू पंच वळताना पाहायला मिळत आहेत. पंचांनी या ठिकाणी दोन्ही हात सरळशे दर्शवले गेलेत. अवांतर चेंडू म्हणून घोषणा केली गेली आणि धावसंख्या एक अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळकावर लागताना पाहायला मिळते. 32 धावा. वेळेस पुन्हा एकदा बॅटची कट लागून पाहायला मिळतं. चेंडू ड्राईव्ह धावताना पाहायला मिळतो. अगदी चांगल्या पद्धतीने स्क्युअर कट खेळला गेला. एक धाव अंकित होते. या दोवर स्क्युअरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर धावून येतोय. तोवर या ठिकाणी एक धाव अंकित होताना पाहावयास मिळते. षटक क्रमांक 5 प्रगती पथावर पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल केला गेला. पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पूल मात्र अनसक्सेसफुल पाहायला मिळतोय. सर यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू गॅदर झाला. एकंदरीत पाहायला गेलात तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लागताना पाहायला मिळतीय. त्या 33 धावा. तोवर एक संधी आपल्या डीजे मास्टरला एक सुवर्ण संकेत आणि पुन्हा परतूया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. एस आर क्रिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी टी शर्ट पाहायला मिळतील. अगदीच चांगल्या पद्धतीने पंचांकडे या ठिकाणी उपलब्ध करून दिले गेलेत. पंच कॉमेंटेटर गुणलेखक आणि कॅमेरामन यांच्याकडे हे टी शर्ट आम्हाला उपलब्ध करून देत पाहायला मिळतात. अगदीच तो क्षण मात्र अगदीच कॅमेरामध्ये बंदिस्त करताना पाहायला मिळतात. आमचे अक्षय ठाकरे पाहायला मिळतील. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. प्रत्येक स्पर्धेवेळी निश्चितच आमच्या साथीला त्याने पाहायला मिळतात. षटक क्रमांक या ठिकाणी 6 पाहायला मिळतात. गोलंदाज मार्गावर गोलंदाज पोलिश लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अगदीच पाहायला गेला तर यतीश पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गावर. बाईकची ग्लास या ठिकाणी रिफ्लेक्ट होताना पाहायला मिळते. कृपया निवेदन असेल ज्या ज्या बाईक्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्या बाईकचे ग्लासेस जे आहेत ते कृपया खाली ठेवायचे. या वेळेस मात्र अप्रतिम दर्जाचा चेंडू ब्लॉक वलचा मारा केला गेलाय. अप्रतिम दर्जाचा चेंडू तितकं सुंदर असं ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा आणि फलंदाजाला यावेळेस मात्र लेगबॅकच्या स्वरूपात पाहायला गेला तर 2 धावा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात. फलंदाज माघारी परतोय. एक फलंदाज इकडे एक धाव आणि फलंदाज माघारी परताना पाहायला मिळतो. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा होता परंतु फलंदाज माघारी परताय. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. सागर ठाकरे सज्ज होतोय फलंदाजी करण्याकरिता. प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयांचं पारितोषिक. नाव मात्र गुपित आहे परंतु त्यानंतर आणखी 100 रुपयांचं पारितोषिक रुपेश ठाकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 400 रुपयांचं पारितोषिक सागर ठाकरे यांना षटकारा करिता. आणखी 100 रुपयांचं पारितोषिक रुपेश ठाकरे करिता. परंतु 2 नावं मात्र गुपित पाहायला मिळतील. तब्बल 200, 200 आणि 100 असं 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकाराकरिता सागर ठाकरे यांच्या बॅटमधून निघणाऱ्या या ठिकाणी प्रत्येक षटकाराकरिता. षटकार जर नाही गेला आता मायनस स्कोरिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्गावर. यतेश विरोधात सागर ठाकरे सज्ज होतोय. अगदीच पाहायला गेला तर क्षेत्ररक्षणाकडे एकदा नजर आखली जाताना पाहायला मिळते. सागर ठाकरेंच्या माध्यमातून षटकार मारण्याच्या हेतून मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 6 स्लॉग षटक हाताळलं जात आहे. यॉर्क लाईनचा मारा सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा मनसुबा पाहायला मिळतोय. परंतु एक धाव अंकित होताना पाहायला मिळतीय. लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी धाव अंकित होताना पाहायला मिळते. धावसंख्या एक अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळकावर लागताना पाहायला मिळतीय. 35 धावा. स्लॉग षटकाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. यतीश सज्ज होतोय. अप्रतिम दर्जा आतापर्यंत हाताळलेले 3 चेंडू पाहायला गेला तर अगदी ब्लॉक होलच्या नजरेनं पाहायला मिळ ज्या पद्धतीनं षटक हाताळलं गेलंय 3 चेंडू अगदी यॉर्कर लाईन सटीक लाईन आणि सटीक दिशेनं या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळालेत. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील 4 चेंडू हाताळण्याकरिता. यतीश सज्ज होतोय. यावेळेस पुढे जाऊन सरसण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. डान्सिंग दाउंड विकेट खेळला गेला. एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू धावून येतो. तोवर या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळक हल्ला जातोय. 37 रन ऑन स्कोरबोर्ड. एकंदरीत पाहायला गेला तर या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शेष पाहायला मिळतो. यतीश विरोधात पाहायला मिळतोय ऑन बॅटिंग स्टान्स. पुढे जाऊन सरसवण्याचा प्रयत्न केला रोहित या फलंदाजाने परंतु चेंडू मात्र निर्धाव अवस्थेत संपन्न होताना पाहायला मिळतोय.
आणि पोहोचतोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. पुढचं काम चोखपणे निभावताना पाहायला मिळतोय तो यष्टी रक्षक मिस्टर सूरज माफ करा तेजस सुतार. शेवटचा चेंडू या प्रगतीपथावर. दिस इज अ लास्ट बॉल फॉर दिस इनिंग. गोलंदाज तयार पुनश एकदा पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न. पुनश एकदा बीट होताना पाहायला मिळतोय तो फलंदाज. आणखी एक चेंडू या ठिकाणी भागारी परताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर पहिल्या सहा षटकांचा खेळ एकंदरीत संपन्न झाला. 37 धावा फळकावर लागल्या गेल्यात आणि 38 धावांचं लक्ष असेल. 37 फळकावर लागल्या गेल्यात 38 धावांचं लक्ष असेल. एकंदरीत पाहायला गेला तर या ठिकाणी पहिला इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 37 धावा फळकावर लागला गेला. 38 धावांचं लक्ष आहे आणि 38 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करणं करता सलामीचे दोन फलंदाज पाहायला मिळतील. मिस्टर हर्षल ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. मिस्टर हर्षल ठाकरे निवेदन असेल कृपया आपण क्रीडा मंचावर सान्नपन्न व्हायचं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर हॅलो 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 इथे राऊंड करणार 38 ला ना. एकंदरीत 38 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरिता सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात. अगदी मंद मंद पावलाने रितेश राऊत आणि निखिल ठाकरे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतं. पहिलं षटक हाताळण्याकरिता सज्ज होईल गोलंदाज पुंडलिक लहांगे संघाचे संघ मालक या ठिकाणी पाहायला मिळतात. या स्पर्धेला मात्र पाहायला गेला तर देणगी स्वरूपात या ठिकाणी विशेष सहकार्य लागलं गेलं. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. मिस्टर अक्षय ठाकरे आणि सागर ठाकरे यांच्या माध्यमातून तसंच प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच विधी प्रसाद भेरे आणि प्रसाद मंगेश भेरे यांच्या सौजन्याने तसेच सई विजन यांच्या मार्फत प्रोपरायटर अजित ठाकरे यांच्या मार्फत टी शर्ट पाहायला मिळतंय. त्यानंतर जर पाहायला गेलात तर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर करते या ठिकाणी एक ट्रॉफी मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि शूज पाहायला मिळतील. ते डबल ए ब्रँड प्रोप्रायटर जफर भाई पटेल यांच्या मार्फत तसेच बेस्ट बॅट्समन ट्रॉफी मंडळाच्या माध्यमातून आणि सीएसके बॅट चॅम्पियन स्पोर्ट कुडूस यांच्या माध्यमातून प्रोप्रायटर फैजान मेमन यांच्या सौजन्याने पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी मंडळाकडून आणि होम थिएटर पाहायला मिळेल श्री प्रदीपजी डुकले यांच्या मार्फत तसेच बेस्ट फिल्डर एसकेव्ही ग्रुप यांच्या मार्फत पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्टँड ऑन डिलिव्हर यस इज अ बिग वन. चेंडू मात्र निघून जाताना पाहायला मिळतोय. टू बाउन्स चौकार चार धावा रितेश राऊत ऑन अ फायर.
हेलो 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 वन्स अगेन एंड वन्स मोर बैक टू बैक अन्ना द बाउंड्रीज रितेश राउत ऑन फायर डीजे तर एकंदरीत पहिल्या दोन चेंडूचा खेळ संपन्न झाला. 8 धावा फळकावर लागताना पाहायला मिळतात. रितेश राऊत सज्ज होतो षटकातील पुढील चेंडूकडे वाटचाल करताना. यावेळेस थोडासा ओव्हर पिच चेंडू पाहायला मिळतो. बराच वेळ चेंडू हवेत. यावेळेस झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि यावेळेस फलंदाज रितेश राऊत माघारी परतताना पाहायला मिळतोय. पुनश एकदा रितेश राऊतच्या माध्यमातून तीच चूक. थोडीसा आमेज दिलं होतं ओव्हर पिच चेंडू हाताळण्याकरिता. ज्या पद्धतीने चेंडू हाताळा गेला ट्रॅव्हल केला गेला पाहायला मिळतोय. अनुभवानं संपन्न एका बाजूने पुंडलिक लहांगे तर निश्चितच मोठे प्रहार करण्याची क्षमता ज्यामध्ये आहे तो रितेश राऊत यावेळेस माघारी परतताना पाहायला मिळतोय. पाहायला गेला तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दुसऱ्यांदा मात्र त्याच ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतोय तो रितेश राऊत. वैयक्तिक 8 धावांची खेळी साकारली आणि माघारी परततोय. थँक्यू सो मच मिस्टर डीजे. अक्षय कर फोकस कर जरा. राऊत 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 आता लाईट लाईट वाढव हा थोडीशी बस. वळ्यात मैदानाच्या दिशेला निखिल ठाकरे. अगदीच पाहायला गेला तर डिफेन्सनं खेळ केला गेला आणि एक धाव घेण्याचा मनसुबा होता परंतु चेंडू मात्र निघून गेला. निर्धावच्या पद्धतीने चेंडूची सांगता झाली. एकंदरीत पाहायला गेला तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 8 धावा फळकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर. पुंडलिक लहांगे विरोधात निखिल होंडो. यावेळेस एलिव्हेशन बनवलं गेलं आणि चेंडू मात्र भिरकावला गेलाय आउट ऑफ द पार्क. बिग वन 6 धावा. थँक्यू सो मच. तर षटकारानंतर धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. पोहोचली जाते 14 धावा. एकंदरीत पहिल्या दोन चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर त्या तिसऱ्या चेंडूवर फलंदाज माघारी परतला गेला. त्यानंतर निर्धाव चेंडू आणि या चेंडूवर षटकार. पुढच्या पुढील चेंडू स्लोवर आमचा वापर केला गेला. हलक्या त्यांना चेंडू खेळला गेला. अगदीच पाहायला गेला तर तंत्र शुद्ध प्रहार केला गेला. डिफेन्स केला गेला. स्क्वेअर कट केली जाते. पाहायला मिळते 1 धाव मिळतात या चेंडूवर आणि धाव संख्या 2 अंकाच्या मदतीनं या ठिकाणी पाहायला मिळतं. षटक मार्गास्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या फळकावर लागताना पाहायला मिळते ही 18 धावा. माफ करा 16 धावा. 16 धावा फळकावर लागला गेलो. धन्यवाद अडिजे. थँक्यू सो मच. या ठिकाणी पाहायला गेला तर बॅटिंग पॉवर प्ले. यस मिस्टर पंकज करेक्ट. या ठिकाणी पाहायला गेला तर अगदीच परफेक्ट डिसिजन यावेळेस पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून पॉवर बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना पाहायला मिळेल डावखुऱ्या शैलीचा. हेमंत ठाकरे येतोय गोलंदाजी मार्गावर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सूरज पाडोसा पाहायला मिळतो ऑन बॅटिंग स्ट्रान्स. अगदीच पाहायला गेला तर 38 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरिता सरमीच्या जोडगोळी मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळाली होती. परंतु रितेश राऊत मात्र पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाताना पाहायला मिळतो. 3 क्षेत्ररक्षक 30 yard सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक स्क्वेअर लेग रिझन पाहायला मिळते. एक मिड विकेट रिझनला आणि एक वाईड डिश लॉंग ऑफ रिझनला 3 क्षेत्ररक्षक 30 yard सर्कलमध्ये सजले गेलेत. यावेळेस पाहायला मिळतो चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. बराच वेळ हवेत आहे. झेल मात्र सुटताना पाहायला मिळतो. एका धावेचा या ठिकाणी मनोबल पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. पोहोचते धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं 17 या धावसंख्येवर. वाईट
षटकातील पुढील चेंडू गोलंदाज तयार. खोलवर टप्पा पाहायला मिळतो. यावेळेस एक धाव घेण्याचा मनसुभा, धावबाद करण्याची संधी यावेळेस पाहायला मिळते. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा मनसुभा, परंतु एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं गेलं. अगदी दुसरी धाव घेण्याचा मनसुभा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाले गेले होते. एक धाव मिळते आणि धावसंख्या एक अंकाच्या मदतीने पुढे सरकताना 18 धावा फळकावर लागल्या गेल्यात. यावेळेस पाहायला मिळतं चेंडू, मात्र पुढील चेंडू पाहायला मिळतं. पंच वळताना पाहायला मिळतात. अवंतर चेंडूची घोषणा होता पाहायला मिळते. स्वर चेंडू घोषित केला जातोय. व्हाईटचा स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळते आणि अवंतच्या रूपाने धावसंख्या फळकावर लागताना पाहायला मिळते. ती 19 धावा. पुन्हा एकदा स्वर चेंडू, आणखी एक व्हाईटचा इशारा त्यांना पाहायला मिळतोय. आणखी एक धाव अंकित होताना पाहायला मिळते. 20 धावा फळकावर लागल्या गेल्या. येणारे चेंडू पाहायला मिळतील आणि त्या चेंडू मध्ये उर्वरित धावसंख्या जी जवळची आहे ती 18 धावा. 20 धावा फळकावर लागल्या गेल्यात. 38 धावसंख्येचा पाठलाग करताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसरी इनिंग या ठिकाणी प्रारंभिली जाताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर थोडस लांब सरकणारं षटक पाहायला मिळतंय. स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न या वेळेस मात्र चांगल्या पद्धतीची सटीक लाईन आणि सटीक दिशा हाताळताना पाहायला मिळतोय. तो गोलंदाज गोलंदाजी मार्गावर अगदीच निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत पाहायला गेला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. चौथा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर. विरोधात पाहायला गेला तर पुन्हा एकदा डावखुराशेरीचा फलंदाज सूरज पाडोस सज्ज होतोय विरोधात हेमंत ठाकरे. यावेळेस मात्र नोमॅसलँड चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझनला एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळतीये आणि धावसंख्या एक अंकाच्या मदतीनं स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे आणि निखिल ठाकरेला आणलं जात आहे बॅटिंग ट्रान्सवर. धावसंख्या एक अंकाच्या मदतीनं पुढे सरकते 21 या अंकावर. षटक क्रमांक या ठिकाणी 2 पाहायला मिळत आहे आणि 2 षटकातील 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 5वा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर. हेमंत ठाकरे विरोधात निखिल ठाकरे. स्टँड ऑन डिलिव्हर यस इज अ बिग वन. 1 बाउन्स सीमर्ष पार चौकार 4 धावा डीजे. धन्यवाद डीजे. अप्रतिम गीत या ठिकाणी सादर केलं गेलं. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. धावसंख्या पाहायला गेला तर या चौकाऱ्यानंतर फळकावर लागताना पाहायला मिळते. पोहोचली जाते 25 रन ऑन स्कोरबोर्ड. एकंदरीत पाहायला गेला तर षटक क्रमांक 2 या ठिकाणी प्रगती पत्र पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन विकेट खेळला जातो आणि चेंडू मात्र निघून जातोय कार्पेटच्या सहाय्याने. चौकार 4 धावा डेज आहे. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. एकत्र पाहायला गेलात तर ज्या पद्धतीने शिवरायांचं गीत या ठिकाणी सादर केलं गेलं, 2 षटकांचा खेळ संपन्न पाहायला मिळतोय. 29 धावा फळकावर लागल्या गेल्या. शिवरायांचं चरित्र काय आणि शिवरायांचं या धर्तीवर काय केलंय ह्याचं एक प्रात्यक्षिक जर सांगायचं झालं तर काशी की कला जाती तो मथुरा में जन्नत होती, अगर एक शिवाजी न पैदा होता तो या पे सबकी सुन्नत होती. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे वधारताना फळकावर लागताना पाहायला मिळते. पाहायला गेला तर वैयक्तिक 17 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय तो निखिल होंडो. यावेळेस थोडासा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. पुल केला जाताना पाहायला मिळतो. एक धाव अंकित होताना पाहायला मिळतीये आणि धावसंख्या एक अंकाच्या मदतीने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. धाव फलक हल्ला जात आहे 30 या धावसंख्येवर. 8 धावांची आवश्यकता निखिल होंडो पाहायला मिळतोय. ऑन अ बॅटिंग स्ट्रान्स निखिल ठाकरे, परंतु होंडो या नावाला जास्तीत जास्त प्रेम देताना पाहायला मिळतायत. एकंदरीत पाहायला गेला तर तिसरं षटक प्रगती पथावर पाहायला मिळेल. क्षेत्र रक्षणामध्ये थोडासा बदल केला जाताना पाहायला मिळतोय. 2 षटक या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या पॉवर प्लेचा षटक हाताळल्यानंतर त्यानंतर पाहायला गेला तर बॅटिंग पॉवर प्लेचा षटक सुद्धा माघारी परताना पाहायला मिळतोय आणि येणारा षटक क्रमांक 3 या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 चेंडू, 1 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. दुसरा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय. क्षेत्र रक्षणात थोडासा बदल केला जातो. पाहायला गेला तर काऊ कॉर्नरला क्षेत्र सजला गेलाय. मिड विकेट फाईन लेग अशा पद्धतीने 4 क्षेत्र पाहायला मिळतात. वाईडिश लॉंग ऑन रिझनला
दुधारी तलवार करण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतोय. निर्धावच्या अवस्थेत चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. या अशासाठी एलबीडब्ल्यू पाहिजे, कळलं का? या ऍडव्हान्टेज भेटतो ना रिवर्सला किंवा गेला का, लागलं तर काय नाही. डॉट बोल, डॉट बोल. दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गावर सज्जता दाखवली जाताना पाहायला मिळते. पुनश एकदा एकंदरीत पाहायला गेलात तर दोन चेंडूचा खेळ संपन्न झालाय. तिसरा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. पुनश एकदा हवेत चेंडू बराच पाहायला मिळतो. झेल टिपला तर पाहायला मिळतोय. फलंदाज माघारी परतना पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा झेल. शेर कवी बुडा होताना और शिकार करणं छोडता नाही. धन्यवाद डीजे. माझ्या का टेबलवर 100 आला का मी नाव घेणार. उद्या 200 लागतील तुला, त्या सांगू नको. तर नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाजी करण्याकरिता सज्ज होताना पाहायला मिळतोय. ऑन बॅटिंग स्टँड मिस्टर तेजस सुतार. आताच पाहायला गेला निखिल होंडला ज्यानं बात केलं त्या क्षेत्र रक्षकाकरिता या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय सागर ठाकरे याच्या माध्यमातून. अगदीच पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक सजला गेला त्या ठिकाणी पाहायला मिळतं पॉइंट रिझनला. शिरीष ठाकरे त्या ठिकाणी पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक. आतापर्यंत या स्पर्धेत एकही झेल ज्यानं सोडला नाहीये असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं शिरीष ठाकरे. आणि त्याकरिता या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. अप्रतिम दर्जाचा चेंडू ब्लॉक होलचा मारा परंतु पंच वळताना पाहायला मिळतायत. अवांतर चेंडूची घोषणा केली जाते. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळकावर लागली जाते आणि पोहोचतीये ती 31 या धावसंख्येवर. ए आपू बारीक बारकेपणे कशी मला बॅटिंग दे बॅटिंग दे तसा करतोय. पुन्हा एकदा पुढे जाऊन सरसवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणखी एक स्वैर चेंडू हाताळा जातोय. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळकावर लागताना पाहायला मिळते आणि पोहोचली जाते ती 32 या धावसंख्येवर. 38 धावसंख्येचा पाठलाग करताना आता पाहायला गेला तर एकंदरीत चेंडू शेष आहेत. आणखी एक या ठिकाणी पाहायला मिळते पारितोषिक आलंय शिरीष ठाकरे यांच्याकरिता. आणखी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय ते किरण ठाकरे यांच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं गेलं या ठिकाणी पाहायला गेला तर एकही झेल आतापर्यंत सोडला गेला नाहीये. स्लोवर आमचा वापर केला गेला. एलिव्हेशन बनवला गेला. बराच वेळ चेंडू हवेत पाहायला मिळतो. झेल टिपण्याचा मनसुबा पाहायला मिळाला होता परंतु चेंडू मात्र निघून जातोय. चौकार 4 धावा. धावसंख्या 4 अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना बळकावर लागली जाताना पाहायला मिळतोय. धन्यवाद अडीजे, थँक्यू सो मच. 36 रन ऑन स्कोरबोर्ड. 2 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गावर दोन धावांची आवश्यकता पाहायला मिळतीये.